ज्याला हार्ट आहे त्यालाही हार्ट अटॅक येतो, ज्याला नाही त्यालाही येतो, अशी परिस्थिती आहे. तर हे सगळं का होतं याचं कारण शोधलं पाहिजे, आहे की नाही. तर त्याचं कारण असं की हे जे विचार करतात आधुनिक शास्त्रवाले, जिथून विचार करतात तिथून पुढे त्याची चिकित्सा सुरू होते, पण जिथून दोष निर्माण होतात तिथपर्यंत कोणी पोहोचत नाही. उदाहरणार्थ मधुमेह आहे, तर मधुमेहाचं असं समजलं जातं की पॅन्क्रियामध्ये पी पी सेल्स, त्याच्यातून इन्सुलिन कमी निर्माण होतं म्हणून मधुमेह होतो असा सर्वसाधारणपणे समज आहे. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोन थोडा निराळा आहे. तो दृष्टिकोन निराळा असा, तर मेह म्हणजे पाणी आणि प्रमेह म्हणजे जास्त पाणी, म्हणून त्या अध्यायाला त्यांनी प्रमेह नाव दिलं, जास्त पाणी. आणि मधुमेह म्हणजे आपले धातुघटक गोड असतात, त्याच्यामध्ये ते जास्त पाणी पडून राहतं, पडून राहिल्यामुळे ते मधुमेह होतं. मधु म्हणजे गोड आणि मेह म्हणजे पाणी, म्हणून मधुमेह होतं. आणि ते पचायला इन्सुलिन कमी पडतं, इन्सुलिन कमी निर्माण होतं, ही चुकीची कल्पना आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर मेह म्हणजे पाणी, नत म्हणजे नष्ट करायचं, म्हणजे मेहनत करायला पाहिजे ना. मेहनत केल्यावर घाम येतो आणि त्याच्यानंतर ते पाणी गोड जे आहे ते निघून जातं. परंतु एक लिटरपेक्षा जास्त पाणी किडनी फेकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त झालेलं पाणी जे असतं ते धातू घटकात पडून राहतं आणि ते गोड होतं, ते पचायला इन्सुलिन कमी पडतं. म्हणून ते पाणी नष्ट झाल्यावर जे पाणी आतमध्ये आपण देऊ ते शुद्ध जल देता येईल. शुद्ध जल एकदा दिलं तर ते सर्वसाधारणपणे हिवाळ्यात किंवा इतर वेळा सुंठ घालून द्यायचं पाणी शुद्ध, म्हणजे ते तिखट झालं की नाही, तिखट रसा कटू रसाचं. आणि उन्हाळ्यामध्ये नागर मोसा घालून द्यायचं, म्हणजे ते कडू झालं, तिक्त आणि कडू, कटू आणि तिक्त, हे जे आहे. त्यामुळे पहिलं पाणी निघून गेलं आणि दुसरं पाणी कडू आणि तिक्त गेलं तर मग मधुमेह कसा राहिला, राहणार त्याला इन्सुलिन जास्त लागणारच नाही. आणि इन्सुलिन कमी निर्माण होतं हे असं परमेश्वर अन्याय करत नाही. मग हे का असं होतं, तर जे इन्सुलिनचं पॅन्क्रियाज आहे तिथून पुढे विचार करतात, पण पॅन्क्रियाजपर्यंत आमाशयातून विचार झाला पाहिजे ना. पुन्हा पुन्हा सिक्रेशन कमी झालं की ॲडजस्ट करा, कमी झालं जास्त झालं तिथून ॲडजस्ट करा, पण ते तिथे येणारं सिक्रेशन तर आमाशयातून येतं की नाही. त्या आमाशयाला वमन दिल्याशिवाय, दरवर्षी वमन दिल्यानंतर वर्षभर मधुमेह होणार नाही, कफच निर्माण होणार नाही, जो होईल तो चांगला होईल. त्यामुळे एक वर्षभर गॅरंटीने मधुमेह होणार नाही आणि झालेल्या माणसाचा 3 आठवड्यापेक्षा जास्त राहणार नाही. याचं कारण जन्मभर गोळ्या घ्याव्या लागणार किंवा इन्सुलिन घ्यावं लागणार, ही अवस्था ही चुकीची ह्या विचारामुळे आहे की ते पॅन्क्रियाजपासून पुढे विचार करतात. पॅन्क्रियाजच्या अगोदर आमाशय आहे, त्याचा जर विचार केला तर कफ निर्माण होईल, पॅन्क्रियाज सुधारेल आणि मग नंतर सगळाच प्रॉब्लेम मिटेल. लक्षात, मधुमेह राहणारच नाही आणि 3 आठवड्यात कोणालाच मधुमेह राहणार नाही. हीच परिस्थिती नेमकी ब्लड प्रेशरच्या बाबतीत सुद्धा आहे. रक्त ब्लड प्रेशर म्हणजे रक्त दाब, ही अवस्था रक्तपित्तामुळे आहे. आपल्याला वापटा दुसरा अध्याय मग रक्तपित्ताचा आहे जरानंतर. आणि रक्तपित्त हेच ब्लड प्रेशर आहे. ऊर्ध्वग रक्त म्हणजे पित्त म्हणजे ब्लड प्रेशर, दुसरं काय. आणि पित्त जर ते आहे तर त्याला विरेचन हे ही चिकित्सा आहे. आणि विरेचन निर्माण होतं पच्यमानाशयात, म्हणजे लहान आतड्यात. जर पित्ततिथून निर्माण होतं तर त्याला एक ब्लड प्रेशरची गोळी द्यायची. याचं कारण तिथूनच व्हॉल्यूम वाढला की तिथून पुढे ते चिकित्सा सुरू करतात. व्हॉल्यूम वाढला की तो व्हॉल्यूम एक गोळी दिली, एक लघवी झाली, लघवी झाली व्हॉल्यूम कमी झाला, ते म्हणतात ब्लड प्रेशर कमी झालं. पण व्हॉल्यूम जरी कमी झाला तर पित्त, पित्तामुळे ब्लड प्रेशर आहे,
आणि पित्त तर गेलंच नाही, तिथं जाईल, मग प्रोथ्रामिन कमी होऊन जातो. जर समजा ब्लड प्रेशरच्या माणसाला एखाद्या रक्तस्राव मेंदूभूत झाला तर प्रोथ्रामिन नसल्यामुळे तो वाचत नाही. त्याकरता पहिली गोष्ट काय करायची, विरेचन मी पित्तस्य जयाय परमौषध. तर लहान आठवतून विचारे विरेचन देऊन टाकलं आणि ते शरद ऋतूमध्ये जर विरेचन दिलं, शरद ऋतूमध्ये जर विरेचन दिलं तर जीवेम शरद शतम गॅरंटी आहे, एक वर्षभर परत पित्त वाढत नाही. आणि जर एक वर्षभर पित्त वाढलं नाही तर ब्लड प्रेशरही येणार नाही, आहे की नाही. म्हणजे 3 आठवड्यानंतर आणि वृषस सद्यो जयते श्रम सही असे परम औषध. अडुळसा हे जगातलं सर्वात श्रेष्ठ पित्त शामक आहे. मग 3 आठवडे जर आपण एक एक चमचा 3 वेळा दिलं, विरेचन दिल्यावर, तर 3 आठवड्यानंतर कोणालाच ब्लड प्रेशर होत नाही. एक वर्षभर म्हणजे हे एक वर्षभर आपण, एक वर्षानंतर तर शोधन करावंच लागेल ना, एक दरवर्षी हे शोधन करायचं आहे. वमन घ्यायचं दरवर्षी घ्यायचं आहे, विरेचन घ्यायचं दरवर्षी घ्यायचं, बस्ती घ्यायचा तोही दरवर्षी घ्यायचा. एक चुकूनसुद्धा बस्ती जर घेतला गेला तरीसुद्धा कोणाला हार्ट अटॅक येत नाही अशी परिस्थिती आहे. तर रेग्युलर जर समजा त्यांनी हे दिलं, बस्ती दिला, आलं लक्षात, तर रेग्युलर म्हणजे वर्षा प्रावृत असं म्हणतो ना आपण, वर्षा ऋतूच्या सुरुवातीला योग बस्ती काल बस्ती कर्म बस्ती या हे जर दिले गेले तर हार्ट अटॅक येणार नाही. आणि समजा ज्या आलं जाय त्यांना या बस्तीमुळे ब्लॉकेज आपोआप कमी होत जातात, त्याच्यासाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करावी लागत नाही, असं अनेक पेशंटवरून आम्हाला लक्षात आलेलं आहे. याचा याचाच अर्थ की मुळातून दोष, आयुर्वेद मुळातून चिकित्सा करतो म्हणजे काही कल्पना नाही आहे. आमाशयातून चिकित्सा करायची, पश्चमानाशयातून चिकित्सा करायची आणि पक्वाशयातून चिकित्सा करायची, ही मुळातून चिकित्सा आहे. ही चिकित्सा झाल्याशिवाय नाही तर मग जन्मभर गोळ्या घ्या, ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्या, डायबिटीसच्या गोळ्या घ्या, आणि हार्ट अटॅक जर समजा अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली तरीसुद्धा गोळ्या तर घ्याव्याच लागतात जन्मभर, नाही का. मग त्या गोळ्यासुद्धा टाळाव्या आणि 3 आठवड्यानंतर कोणालाच राहणार नाही अशा पद्धतीचं आपलं शोधन कर्माचं महत्त्व आहे. ते जर समजा शोधन प्रत्येक वेळा करत गेलं आणि त्यानुसार चिकित्सा केली गेली तर, उदाहरणार्थ डायबिटीस आहे, त्याला एकदा वामन द्यायचं, रोज घर जाळतो की नाही आपण, साप वाटतं, पण दिवाळीच्या वेळेस किती घाण निघते, म्हणून दरवर्षी साप करायचं, दरवर्षी वामन त्याच्यासाठी द्यायचं आहे की ते साफसफाईचा वेळच आहे ती, त्यावेळा जर साफसफाई करून टाकली तर एक वर्षभर डायबिटीस होणार नाही आहे, अशी परिस्थिती आहे. मग एक वर्ष डायबिटीस कमी करण्यासाठी मग तुम्हाला दुसरा घ्यायचा तर सकाळी शिला जातो, संध्याकाळी मेहेशू धात्री निशे, धात्री म्हणजे त्रिफळा आपण घेऊ, त्रिफळा हळद आणि दारुळद, निशे द्विवचन आहे आणि द्विवचन असल्यामुळे हळद आणि दारुळद, त्रिफळा आणि हळद आणि दारुळद या तिन्ही रोज रात्री ह्या एवढं केलं आणि पाणी 1 लिटरपेक्षा जास्त नाही आणि तेही सिद्ध जळ असं दिलं तर 3 आठवड्यात कोणालाही डायबिटीस राहत नाही. आता प्रश्न असा येतो की हे वमन देण्याची पद्धत आहे किंवा व्यवस्था आहे ही सगळ्यांना शक्य होणार नाही. खेडेगावातलं किती लोक आहेत, इतक्या लोकांना वमन देईल तर सगळं तुमचा तर धंदा चांगला जोरात सुरू होऊन जाईल. तर वमन त्याऐवजी मग काय करायचं, तर त्यांनी त्यांच्या ग्रंथाने सांगितलं आहे की लंघन दोष असतेती. याचा अर्थ असा की 1 आठवड्यातून 1 उपवास, म्हणजे 4 आठवडे 4 उपवास झाले एका महिन्यातून, आणि 1 महिन्यातून 2 मोठे उपवास. हे छोटे उपवास म्हणजे रात्री जेवायचं नाही आणि मोठे उपवास म्हणजे 2 वेळा जेवायचं नाही, असे 2 असं जर केलं तर वमन द्यायची गरज नाही. वमन न देता सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला शिया देतो आणि हे देऊन 3 आठवड्यात कायमचं डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि हार्ट असलं तर हार्ट, नसलं तरी हार्ट येतच येतो, हार्ट पुष्कळ नसतंच लोकांना, परंतु त्याला काय करणार अशी परिस्थिती असते. तर मेंदू नसतो म्हणून हे समजत, हे सगळं लवकर समजत नाही आणि हे समजण्यासाठी आपण जरी सांगितलं तर ते झापणं लावलेले असतात आणि त्या झापण्यामुळे ते दुसरं काही ऐकायलाच तयार नाही. हे तिकडून आलं ज्ञान तेवढं ज्ञान, नाही तर बाकीचं ज्ञान नाही, असा तो गैरसमज झाल्यामुळे काही त्याचा मार्गच नाही झाला दुसरा.
हे ट्रिपल अँटीजन आयुर्वेदाचं आणि ते मुळातून चिकित्सा केल्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी नाहीशा झाल्या तर केवढा मोठा प्रॉब्लेम मिटणार आहे. किती लोकांचं डायबिटीस कमी होणार, किती किती लोकांचे ब्लड प्रेशर कमी होतील आणि हार्ट इतक्या लोकांचं ऑपरेशन करावं लागणार, हार्ट कसे होतील. एक बस्ती साधा दिला तरी जर हार्ट अटॅक येत नाही तर बस्तीचा कोर्स दिल्यावर तर येणारच नाही. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिपल अँटीजन ॲडजस्ट करावंच लागेल आणि ते केल्याशिवाय याची प्रगती पुढे नाही. कारण ह्या रोगांवरच बाकीचे रोग आहेत, इतर रोग ह्या तीन रोगांवरच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या रोगांची चिकित्सा करताना ट्रिपल अँटीजन लक्षात घ्यावंच लागेल. हे ट्रिपल अँटीजन हीच खरी चिकित्सा आहे आणि म्हणून आयुर्वेद मायनस पंचकर्म इज इक्वल टू झिरो आणि ते शोधण्याशिवाय नाही आलं लक्षात. म्हणून ही चिकित्सा अशा पद्धतीने तिन्ही रोगांकरता आणि मुळातून मुळातून याचा अर्थ पॅन्क्रियाजपासून नाही. जसं थायरॉईड आहे, थायरॉईडची गाठ सुरू झाली की तिथून सिक्रेशन करतात, ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, जन्मभर कंट्रोल होते. पण गमन देऊन जर समजा आपण सर्वेषु कंठ रोगेषु त्रिफला माक्षिकेने असं जर दिलं तर तो जन्मभर तीन आठवड्यात कोणती जगातली थायरॉईड नाहीशी होऊन जाते. त्यासाठी गोळ्या घ्यायची काय काय गरज काय. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या अवयवांपर्यंत जातं. डायलिसिसच्या बाबतीतही तसंच आहे. किडनीचा विचार कसा करताना ते पॅनक्रियाज आपला तुमच्या क्रिएटिनिन, त्याच्यानंतर ब्लड युरिया आणि युरिक ॲसिड या तिघांचाच फक्त विचार करतात. पण हे तिन्ही पकवाशात निर्माण होतात. म्हणून बस्ती दिला तर एका बस्तीने ते डायलिसिस टळतं. पण डायलिसिस टळण्यासाठी